मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झालेलं ऐतिहासिक बंड आणि त्यानंतर महाराष्ट्रात झालेलं सत्तांतर या पार्श्वभूमीवर मूळ शिवसेना पक्षाच्या भवितव्याविषयीच अनेक प्रश्न निर्माण झालेत पण सध्या उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसैनिकांनी मुंबईतील गिरगावात लावलेलं पोस्टर चर्चेचा विषय ठरतंय हे पोस्टर आहे उद्धव ठाकरेंचे धाकटे चिरंजीव तेजस ठाकरेंचं उद्याचं वादळ नाव लक्षात ठेवा तेजस उद्धवसाहेब ठाकरे या आशयाचं हे पोस्टर लावण्यात आहे त्यामुळे ठाकरेंच्या शिवसैनिकांना आता तेजस ठाकरे यांच्या राजकारणातल्या एंट्रीची प्रतीक्षा असल्याचं पोस्टरवरून दिसत आहे उद्धव ठाकरे यांच्यानंतर आदित्य ठाकरे हे राजकारणात सक्रिय आहेत आणि त्यामध्ये तेजस ठाकरे आता था पुढे काय करतात याची उत्सुकता सर्वांनाच आहे आणि त्यामध्ये हे गिरगावात बॅनर शिवसैनिकांनी लावलेले आहेत हे बॅनर लावणारे बाळा आहिरकर जे गिरगावचे शाखा प्रमुख आहेत त्यांनी का बॅनर लावला हे आपण थेट त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत हा बॅनर लावण्यामागचं कारण काय काय ना एक आकर्षण आहे आणि तरुणांचं आता जे बाळासाहेब बोललेले त्यावेळेला बऱ्याच वर्षापूर्वी की अजून एक ठाकरे यायचं आणि तो पण माझ्यासारखा असेल आणि खरोखरच तेजस ठाकरे एक एक वादळच असणार आहे ती आता ही वादळापूर्वी शांतता आहे आणि एक तरुणांचं आकर्षण असणार आहे आणि आमचं अशी इच्छा आहे की त्यांनी लवकरात लवकर त्या राजकारणात सक्रिय आम्हाला सर्वांना असं वाटतं की तेजस ठाकरे काहीतरी वेगळं करतील कारण आम्हाला त्यांच्यामध्ये बाळासाहेबांची छबी दिसते नक्कीच आपण पाहतोय की गिरगावात हा जो बॅनर लावण्यात आलेला आहे कारण आदित्य ठाकरे यांच्यानंतर तेजस ठाकरे हे राजकारणात येतील याची उत्सुकता या सर्व शिवसैनिकांना आहे आणि त्यामुळेच हे बॅनर आता गिरगाव परिसरात लावलेले आहेत कॅमेरामॅन हेमंत कदमचा मी अल्पेश करकरे एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट